आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाच्या सामान्य नागरिकांचं सामूहिक बल आणि सामूहिक शक्ती यांच्या माध्यमातून मेहनत प्रयत्न आणि इच्छाशक्तीच्या बळावर देशातील नागरिक कशाप्रकारे मोठ्यातल्या मोठ्या संकटांचा सामना करू शकतात याचं उदाहरण म्हणजे नुकत्याच आलेल्या बिपर जॉय चक्रीवादळासारख्या संकटात कच्छच्या नागरिकांनी त्यावर अभूतपूर्वपणे केलेली मात अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं ते आज मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे दोन व्या भागात नागरिकांशी संवाद साधत होते वर्ष दोन हजार एकवीसचा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूर या संस्थेला जाहीर झालाय गीता प्रेस गोरखपूर ही एक शंभर वर्ष जुनी संस्था आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील निवड समितीने ही घोषणा केली एक कोटी रुपये सन्मान सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासना पुतळ्याची उभारणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग चौक परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये इमारतीमध केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तंजावर येथील श्रीमंत प्रिन्स शिवाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या पुतळ्याचं भूमिपूजन संपन्न झालं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं हे शताब्दी वर्ष आहे या शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीमार्फत हा पुतळा उभारला जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा असेल असा दावा करण्यात आलाय काटोल आणि नरखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच उपकेंद्रांमध्ये विविध अंतर्गत कामांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले लवकरच या कामांना सुरुवात होणार असून याचा फायदा नागरिकांना चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा देण्यासाठी से होणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सदस्य सलील देशमुख यांनी दिली कोलंबियाच्या मेडेलिन इथं सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा याने सुवर्ण पदक पटकावलं या सुवर्ण पदकाबरोबरच तो यंदाच्या तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारा तिसरा तिरंदाज ठरला या स्पर्धेची अंतिम फेरी नऊ आणि दहा सप्टेंबरला मेक्सिकोच्या हेरमेसिलो इथे होणार आहे भारतीय चमुने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि तीन कांस्य पदकं जिंकली आहेत नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला यवतमाळ आणि वाशिम इथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथे बेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं दरम्यान नागपुरात आज चाळीस पूर्णांक तीन इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार